मी दत्तात्रय जोशी, मी सी व्ही टी एस ओटीमध्ये काम करतो, या डिपार्टमेंटचा इन्चार्ज म्हणून मी आहे. तर आज मी तुम्हाला कार्डिया केसबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे की प्रेस प्रोसिजर चालते कसे आणि मेन मेन इन्स्ट्रुमेंट त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं. तर सगळ्यात पहिले बायपास सर्जरी थोडक्यात माहिती देतो की कुठल्या पेशंटला सजेस्ट केली जाते. तर ही एक अँजिओग्राफीचा रिपोर्ट आहे एका पेशंटचा. तर आपल्या ह्या कोरोनरी आर्टरीज आहेत, तर या आर्टरीजमध्ये आपल्याला अँजिओग्राफीमध्ये असं कळतं की कुठल्या आर्टरीमध्ये ब्लॉक आहे. तर ज्यावेळेस अशा प्रकारे मल्टिपल व्हेसल्समध्ये ब्लॉक्स असतात त्यावेळेस पेशंटला CEBG हे ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. आणि म्हणजे बायपास करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण, तर आता ही त्याची ब्लॉक आर्टरी दिसते आपल्याला ही, तर हे आयर्ट आहे आपला. तर आपण काय करतो, याच्या पुढे जाऊन तिथे हे जोडतो. तर मी तुम्हाला एक याची कसे ब्लॉक जोडलेला आहे त्याचा एक डायग्राम आहे, तो एक दाखवतो. आता अशा पेशंटला आपण हे अशा प्रकारे आता बोट जोडले होते. इथं हे डिस्टल एंडला इथं जी आपण व्हेन घेतलेली आहे पेशंटची, व्हेन किंवा आर्टरी, बऱ्याच वेळेस आपण पेशंटची एक लिमा म्हणतो आपण त्याला, तर ती एक आर्टरी काढतो आणि तीसुद्धा जोडतो. तर ज्या व्हेन ग्राफ्ट आपण घेतल्या आहेत ते डिस्टली आपण इथे जोडलेले आहेत प्रत्येक कोरोनरी आर्टरीच्या, आणि नंतर प्रॉक्झिमल एंड त्याचे आयोर्टाचे इथे जोडलेले आहेत. तर अशा प्रकारे जे ब्लॉक असतात ना आपण त्याला बायपास करतो, म्हणूनच त्याला आपण बायपास सर्जरी असं म्हणतो. तर यासाठी लागणाऱ्या काही इन्स्ट्रुमेंटची मी तुम्हाला माहिती देतो. तर हा एक कोरोनरी ट्रे आहे, त्याच्यामध्ये मायक्रो इन्स्ट्रुमेंट असतात. मी स्टेप बाय स्टेप सांगतो, तुम्हाला याच्याविषयी नंतर सांगतो. ज्यावेळेस आपण सर्जरी करतो तर नाईफच्या साह्यानं चेस्ट ओपन करतो, त्यानंतर चेस्ट ओपन केल्यानंतर आपलं स्टर्नम बोन असतो, त्याला आपल्याला या स्टर्नम स्वाच्या यानं ओपन करावं लागतं. तर त्याची एक मशीन आहे, त्या मशीनला आपण इथे अटॅच करतो हे, आणि याच्या साह्यानं आपण चेस्ट ओपन करतो. ते झाल्यानंतर चेस्ट आपल्याला स्प्रेड करावं लागते, म्हणजे चेस्टला थोडं फाकवावं लागतं. त्यासाठी हे चेस्ट स्प्रेडर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, आपण चेस्ट करतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज असतात पेशंटच्या चेस्टच्या आकारानुसार आपण त्या वापरतो. त्यानंतर आपल्याला जसजशी सर्जरी सुरुवात होते ते काही जनरल इन्स्ट्रुमेंटची पण गरज पडते. तर हा जनरल इन्स्ट्रुमेंटचा जसा ड्रम आहे, तर त्याच्याविषयी मी काही डिटेल सांगत नाही. त्यातल्या त्यात मेन जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याच्याविषयी माहिती सांगतो तुम्हाला. जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण कोरोनरी आर्टरीमध्ये काम करायला सुरुवात करतो, तर त्यावेळेस आपल्याला काही मायक्रो इन्स्ट्रुमेंट लागतात त्यासाठी. याला आपण कॅस्ट्रो नीडल होल्डर म्हणतो. एक जोडण्यासाठी खूप मायक्रो सुचर्स लागतात आपल्याला, जसं 8-0 सुचर असतो, प्रोलिन असतो, तर त्यासाठी आपण हे नीडल होल्डर वापरतो. त्यानंतर 6-0, 7-0 असे जे आपण सुचर वापरतो त्यासाठी अशा प्रकारचे नीडल होल्डर्स आपण वापरतो. त्यासाठी आपल्याला काही मायक्रो फोर्सेप देखील लागतात, ते पण वेगवेगळ्या साईजचे असतात, काही फाईन फोर्सेप असतात, ते असे फोर्सेप वापरतो आपण. नंतर कोरोनरी आर्टरीला कट घ्यायला आपण नाईफ हँडलने नाईफ कोरोनरी आर्टरीला ज्यावेळेस कट करतो, तर त्यावेळेस अजून कट करण्यासाठी असे पॉट सीझर म्हणतो याला, हे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन प्रकारचे असतात. तर तिथे आपण व्हेन ग्राफ्ट जोडल्यानंतर तोच व्हेन ग्राफ्ट मी आता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला आयोर्टाच तिथे आपण जोडायला जातो, त्यावेळेस आपल्याला आयोर्टा क्लॅम्प करावा लागतो. आयोर्टाला आपण त्यावेळेस पार्शली क्लॅम्प करतो, तर हा पार्शल आयोर्टिक क्लॅम्प आहे. आणि ज्यावेळेस आयोर्टा काही सर्जरीमध्ये जे वॉल केसेस आहेत आपल्याला पूर्ण आयोर्टा बंद करावा लागतो, त्यावेळेस हा पूर्ण क्रॉस क्लॅम्प पूर्ण आहे, याला आयोर्टिक क्रॉस क्लॅम्प असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण काही हार्ड लंग मशीनचा ज्यावेळेस आपल्याला सर्जरी करायची असते, म्हणजे ऑन पंप सर्जरी, कार्डियक सर्जरी, CEBG हे दोन प्रकार आहेत. एक ऑफ पंप, ऑफ पंप म्हणजे पेशंटचे चालू असताना, हार्ट चालू असताना आपण सुद्धा त्याच्यावर सर्जरी करतो, आणि काही पेशंटमध्ये मात्र आपल्याला पेशंटचं हार्ट पंप आपल्या हार्ट लंगवर मशीनवर पेशंटला घ्यावं लागतं. तर ही हार्ट लंग मशीन आहे, तर यामध्ये हार्ट लंगवर घेताना आपल्याला जसं आपल्याला शरीराचं स्ट्रक्चर आहे की आयर्टामधनं हृदयामधनं रक्त आयर्टामध्ये मधून सगळं शरीराला जातं, तर त्यावेळेस आपण काय करतो, ह्या मशीनमधनं जे शुद्ध रक्त परत आपल्याला येतं. हार्ट लंग मशीनचं काम काय आहे, जे आपल्या लंग्सचं आणि हार्टचं जे काम आहे, लंग्सचं काम आहे की रक्त शुद्ध करून ते हार्टला पोहोचणं, आणि हार्टचं काम असं आहे की
सर्व रक्त आपल्या बॉडीला पुरवणं, तर ते सेम हे मशीन काम करतं. त्या दरम्यान आपण सगळे जे हार्टचा आणि लंगचा रोल आहे तो इथे पोहोचतो. त्या ऑक्सिजनेटरमध्ये रक्तामध्ये ऑक्सिजन वगैरे मिळून तो शुद्ध रक्त ह्या आयोरेटिक कॅनुलाद्वारे आपल्या शरीराला पोहोचवलं जातं. त्यानंतर याच्यामध्ये एक विनस कॅनुला आहे. आता हे सर्जरीनुसार एक किंवा दोन असे टाकले जातात. बायपासमध्ये हा शक्यतो आरएमध्ये आपण एक हा विनस कॅनुला टाकतो. तर याच्याद्वारे जे शरीरातलं रिटर्न हार्टकडे रक्त येतं तर ते परत प्युरिफाय होण्याकरिसाठी हार्ट लंग मशीनकडे जातं आणि आधी सांगितल्याप्रमाणे परत शुद्ध होऊन आयोरेटिक कॅनुलाद्वारे आपण परत याच्यामध्ये देतो. आणि दुसरं म्हणजे आपण ऑफकोन सर्जरी जे म्हणतो, ऑफकोन सर्जरीसाठी ऑक्टोपस नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरतो. तर याच्यामध्ये हार्ट आपलं त्यावेळेस चालू असतं, बीटिंग हार्ट चालू असतं, बीटिंग हार्ट सर्जरी असं म्हणतो आपण त्याला. तर अशावेळेस आपल्याला जिथे ग्राफ्ट जोडायचा आहे ज्या व्हेसलला, तर तिथे आपण याच्याद्वारे स्टेबिलाइज करतो. मग आपल्याला तिथे सुचर घेताना हे करता येतं. याचं ते आहे, बऱ्याच वेळेस आपण सर्जरी करताना पेशंटचं ऑलरेडीच हार्ट अटॅक वगैरे येऊन गेला असतात, मग हार्ट वीक असतं, कधी कधी पेशंटचं हार्ट अचानक बंद पडू शकतं. अशा वेळेस आपण त्याला डी सी पॅडल्स म्हणजे डिफिब्रिलेटर पॅडल्स आहेत, हे इंटरनल पॅडल्स आहेत. तिथे डी सी मॅडल मशीन आहे, ते आपल्याला ऑन रेडीच ठेवावं सर्जरीच्या वेळेस. ज्यावेळेस असं काय वाटलं की पेशंट आपल्याला आता शॉक द्यायची गरज आहे, हे इंटरनल पॅडल्स आपण स्टराईल करून ठेवलेले असतात, ते आपण पेशंटला येणं आपण शॉक देतो. आता माहिती पण सांगितलं, एक व्हेसलला त्यावेळेस जोडताना त्यातनं ब्लड सप्लाय सुरू होतो. त्यावेळेस जर आपल्याला वाटलं की बहुतेक व्हेसल सध्या थोडी ब्लॉक करून ठेवायची, तर एक बुलडॉग क्लॅम्प आहे, तर याला सुद्धा आपण याचा वापर करतो. आता आपली ही सगळी सर्जरी झाल्यानंतर नंतर हळूहळू आपल्याला परत सुचर हे करावं लागतं, द्यावं लागतं. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले चेस्ट क्लोज करताना, तरुण जे आपण सुरुवातीला ओपन केलं होतं ना, ते क्लोज करण्यासाठी अशा प्रकारचे वायर्स वापरतो. याचं सध्या ही इथिस्टील कंपनीचे वायर्स आहेत, या वायर्सनं आपण चेस्ट क्लोजर करतो. तर त्यासाठी आपल्याला वायर होल्डर लागतं. वायर होल्डरच्या सहाय्याने आपण चेस्टला सुचर घेतो. त्यानंतर मग याच्या लेंथ बघून ह्या वायर कटर आहे, याच्याद्वारे ते आपण वायर कट करतो. नंतर त्यानंतर चेस्टला व्हायक्रिल आणि काही ठिकाणी इथिलॉन आणि काही ठिकाणी मोनोक्रिल असं वापरून आपण पेशंटची चेस्ट क्लोजर करतो. बऱ्याच वेळेस पेशंटला जसं मी आता डी सी मशीन सांगितलं, तसंच पेशंटचं ब्लड प्रेशरसुद्धा हार्ट त्यावेळेस कमकुवत असल्यामुळं हार्टची पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते. त्यावेळेस काही काही पेशंटमध्ये सर्जरी दरम्यान किंवा सर्जरीच्या आधी सर्जरीनंतर एक आय बी पी सपोर्ट नावाचे एक बलून टाकावं लागतं आपल्या आयोर्टामध्ये. तर ते मशीनचं काम, याला आय बी पी मशीन असं म्हणतात, इंट्रा आयोर्टिक बलून पंपिंग असं ह्या मशीनचं कार्य आहे.